आम्ही आमकां खंय तरी कोणाकय तरी हॅल्प जाय किंवा कोणाचे तरी मार्गदर्शन जाय म्हणून आम्ही मनोज परब हेका आम्ही आपयल्लो. मनोज परबाक आम्ही आपयल्लो आणि तेका तिचे कडल्यान आम्ही थोडेशे जे मार्गदर्शन घेतलेले. तेणी कितें सांगले ते म्हाका दिसता हांगा पेडण्यान कोणाक तरी मातशे कोणाचे तरी काळजान भरले आणि तेणी सोमतीच तेजेर FIR केली, केस घातली तेजेर आणि तेका पेडण्यान येवपाचोच बंद केलो. पेडण्यान तू हांगा लोकांक भडकोन घालू नका अशें सांगपाचो प्रयत्न केलो तेका. म्हाका एक कळना की आमकां जर शेतकऱ्यांक जर दुखता जाल्यार आमी खंय तरी डॉक्टरा कडेन वयतले किंवा कोणा कडेन सल्ला घेतले. हे आमच्या घरान आमी कोणय हाडटले, आमी फाल्यां सकाळी आनी खंयच्या दुसऱ्या हेका मनशाक हाडटले तेन्ना हे तेजेर केस करतले काय असो आमकां प्रश्न पडटा. मनोजाचेर तेंच्यांनी केस करपाची गरजच नासली. तो आमकां फक्त मार्गदर्शन करपाक येयल्लो. तेणी मिटींग अरेंज करूंक नासली. आमी अरेंज केल्ली मिटींग आनी आमी तेका आपयल्लो. तेची गरज आसली आमकां. तुमकां खबर आसतली की मेळवली शेड मेळवली हांगा असोच एक इश्यू घडलेलो आनी त्या इश्यून त्या हितून तेणी तेंकां पूर्ण म्हणजे व्हडल्या प्रमाणान तेणी तेंकां सपोर्ट केल्लो अशें आमी पळयलां. आमकां दिसता आमी पेडणेकारांक कळून चुकले की आतां आमी जर अशेंच उगी रावले जाल्यार ही आमची थोडीशी जी जमीन आहा ती आमचे हे कोण तरी सरकार आहा ते हिसकावन घेतले सगळे. म्हणून आमी एक तेंचो सपोर्ट घेवपाक म्हणून तेका आपयल्लो. पूण हे सरकारान अशें केलें की तेका ते हांगा मिटींग तेणी अरेंज केली, तेणी मिटींग घेतली म्हणून तेका केस घातली. हे आमकां बरोबर दिसना. तेंच्यांनी अशें करपाचें न्हू. तेची वयली केस ही तेंच्यांनी त्वरीत फाटी घेवपाची. तुमकां अशें दिसता की तेंचेर केसी घातला ते कोणाच्या तरी पॉलिटिशियनाचो हात आसा आनी केसी फायल केला तेंचेर? आमकां अशेंच दिसता की आमकां तेका कोण तरी फाटी चेपोवंक सोदता. कित्याक तर तो आमकां पेडणेकारांक आयज सपोर्ट करपाक येयल्लो म्हणून म्हाका दिसता हे पॉलिटिकल जे पार्टी आसा तेंकां अशें दिसपाक लागले की आयज तो हांगा शेड मेळवले गेलो थंय तेणी लोकांक प्रोत्साहीत केले तशेंच हांगाय करीत काय म्हणून हो म्हाका दिसता सरकाराक भंय पडला म्हणून तेचेर ते केसी घालता, तेका प्रेस करपाचे हे करता, प्रेशरायज करूंक हे लागता. मे बी पॉलिटिक्साक अशें नाका की हांगासले पेडण्याचे लोक उठलेले म्हणून ते हांगासर लोकांक दामूंक सोदता. तेंकां कोणाचो भायलो सपोर्ट येयलो तेंकां नाका. ते फकत हांगासर लोकांक तशेंच दवरूंक सोदता, दामूंक सोदता आनी तेंची जबरदस्ती जमनी घेवंक सोदता. म्हणून तेंकां नाका की कोण भायलो येवन हांगासर लोकांक जागे केल्ले ते तेंकां नाका. त्या खातीर तेंच्यांनी मनोज परबाचेर केस केली. जाल्यार तेंकां गरज नासली केस. मिटींग आमची समिती फॉर्म करता तेन्ना आमी मिटींग घेतलेली. ते फकत आमकां हांगासर मार्गदर्शन करपाक येयले. इतलेंच जाल्यार तेंच्यांनी तेचेरूय केस घातली बेश्टी विदाउट रिझन. मनोज परबाचे जे केसी घालतात ते केसी घातल्या आमी आमकां तो सपोर्ट दिता आनी तेचेर कितके जरी केसी तेणी घातले कोणीय घालू केशी तर ते केशीचेर तेका आमी भिवंक दिवचे ना. कोणाचेर आनी अशी केसी घालू न्ही. आमी हो लढो चालू आसा तो पर्यंत त्या लढ्याचे आमकां उत्तर दी सर. आमी अशेंच झगडटले आमी कशेंच फाटी धरचे ना. रोड करूंक दिवचे ना. जी आमची जमीन आसा ती आमची जमीन आमकां ताब्यान मेळा पर्यंत आमी ते झगडटले आनी रोड आमी कशेंच करूंक दिवचे ना. जमीन आमकां जाय ती जाय. जो आमचो स्थानिक आमदार आहा बाबू आजगांवकर, जो आमचो उपमुख्यमंत्री आहा, तेका आमी एक 10-12 दीस पयले आमी लेटर दिल्ले की तेणी हांगासर येवन आमचे जे शेतकरी आहा तेंचे जे कितें प्रोब्लम आहा तेच्या बद्दल उलोवपाचे, तेच्या बद्दल कितें तरी तेंकां हे करपाचे म्हटल्यार तेंकां कितें प्रोब्लम सॉल्व करपाचो तेंचो. जाल्यार तेणीन आजून मेरेन आमकां कितें हेचेर उत्तर दिवंक ना. हांगासर तो येवपाक पळयना आनी अशी खबर येयल्या की आयतार दीस तो वजरे प्रायस डिस्ट्रिब्युशनाक पावलो. हांगासर लोकांचे तेका इतले व्हडले जे प्रोब्लम आहा तेका तेजे सोल्युशन ना आनी तो थिंगासर वचून प्रायस डिस्ट्रिब्युशन करता. म्हणजे तेका हांगासर लोकांचे कितें पडलेले ना, जे आमचे शेतकरी आहा तेजे कितें पडलेले ना, अशेंच जाल्ले आहा न्हू. ते कितें फरक पडना की लोक हांगासर जगप की मरप. हांगा जो शेतकरी आहा, जो गरीब शेतकरी आहा, ते जमनीचेर जागताले. ते जमनीचेर ते कितें तरी उत्पन्न करून अख्ख्या वरांत आपले घालिताले. तर जर सपोज तो आतां कितें हेचेर करना सगळे आमचे जमनी अशेंच वयता जाल्यार आमी लोकांनी करपाचे कितें हो आमचो विचार आहा. आनी आमी ते आमच्या जाग्यान तेका कशेंच आमी आरोप करूंक दिवचे ना म्हटल्यार कोणूच दिवचे ना. हो आमचो एक पॉयंट.